शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण 9 दिवस देवीची आराधना करतो. 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा करतो. या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पानं म्हणजे सोनं म्हणून देत असतो. तर या आपट्याच्या पानाचं आयुर्वेदिक देखील खूप महत्व आहे बरं का. तर नेमकं याचं काय महत्व आहे, आपण कोणकोणत्या माध्यमातून हे घेऊ शकतो आणि याचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण होत असेल, खूप हीटचा त्रास होत असेल, खूप बद्धकोष्ठता असेल, खूप ॲसिडिटी वाढली असेल, अपचनाच्या खूप क्रोनिक तक्रारी असतील, खूप जुनाट तक्रारी असतील, तर त्यासाठी आपण जी दसऱ्याला आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देतो, हे पान आपल्याला भिजत घालून त्याचा छानपैकी रस करून जर आपण सकाळचं जेवण झाल्यानंतर म्हणजे दुपारचं अर्थात 12-12:30 तुम्ही जे जेवण घेता ह्या जेवणानंतर ह्या पानाचा रस जर तुम्ही घेतला तर तुम्हाला तो अतिशय दीर्घकाळ पचनाच्या व्याधी दूर करायला मदत करतो. परंतु मग प्रत्येकाने घ्यायचं का, किती प्रमाणात घ्यायचं आणि केवळ उपवास केल्यानंतरच ही व्याधी जर आपल्याला होत असेल तर साधारणपणे 9 दिवस उपवास झाल्यानंतर पुढचे 3 दिवस दिवसातून फक्त एकदा 2 कोवळी पानं, ही पानं आपट्याचीच असायला हवी. आपट्याच्या शिवाय अगदी सिमिलर दिसणारी दुसऱ्या देखील राण वनस्पती आहेत, तर ह्या वनस्पती मात्र तुम्ही खात्री करूनच घ्या. आणि ही आपट्याची पानं असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळचं जेवण झाल्यानंतर 2 पानांचा रस आपल्याला घ्यायचा आहे. कशा पद्धतीने घ्यायचा, पानं साधारणपणे 2 ते 2.5 तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा, त्यानंतर मिक्सरमध्ये थंड पाणी टाका आणि थंड पाण्यामध्ये त्याला फिरून तो रस गाळून कोमट करून घेतल्यास अधिक फलदायी आहे. शरीरामध्ये खूप प्रकारे जळजळ वाटत असेल, हीट वाटत असेल, युरिनला जळजळ होत असेल किंवा घशात देखील जळजळ होत असेल, तर अशा सगळ्या व्याधींसाठी म्हणजे उष्णता बाहेर घालवण्यासाठी आपट्याची पानं आपल्याला मदत करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा दीर्घकाळ उपवास असतील, जेव्हा जेव्हा शरीरामध्ये खूप ॲसिडिक लेवल वाढली असेल, जेव्हा जेव्हा भूक लागत नाही ही देखील तक्रार निर्माण होत असेल, तेव्हा अगदी या आपट्याच्या पानांचा उपयोग मी सांगितलेल्या पद्धतीने म्हणजे रस घेऊन किंवा ही पानं वाळून त्याची पावडर करून चिमूटभर पावडर जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर पोटात काही नसताना जर घेतली तर त्याचा देखील उत्तम परिणाम पचन संस्था चांगली होण्यासाठी किंवा पचन संस्थेचे एन्झाइम सिक्रिएशन व्यवस्थित होण्यासाठी होत असतो. परंतु हे सगळं करताना हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखालीच आपण करायला हवं. आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या विविध माध्यमातून आपट्याच्या पानाचं नक्की सेवन करायचं, तुम्हाला खूप असा फायदा होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.